आतापर्यंत आपण प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर उद्गारलेले पाच विधान लक्षामध्ये घेऊन त्याचं महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता आपण सहाव्या विधानाकडे वळत आहोत. अतिशय छोटं, अगदी तीन शब्दांचं हे विधान आहे आणि योहान 19:30 तो म्हणतो पूर्ण झाले आहे, पूर्ण झाले आहे. आता काय काय पूर्ण झालं किंवा प्रभू येशू ख्रिस्तानं पूर्ण झाले आहे असं म्हणण्याद्वारे कोणत्या कोणत्या गोष्टी पूर्ण झाल्या याचा आढावा पवित्र शास्त्रानुसार घेत असताना आपल्या लक्षामध्ये येईल की 8 गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत असं आपल्याला दिसून येईल. आणि त्या 8 गोष्टी कोणत्या त्याकडे आता आपण लक्ष देऊ. पहिली गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला जे आंब देण्यात आलं त्या आम देण्याद्वारे जे छळ करणारे आहेत, जे छळ करणारे शत्रू आहेत, त्या शत्रूंचं क्रौर्य आणि त्यांचं जे शत्रुत्व आहे ते आता संपुष्टात आलेलं आहे. तर ही पहिली गोष्ट पूर्ण झाली आहे असं आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या उद्गारावरून लक्षामध्ये येईल. दुसरी महत्त्वाची बाब, देवाच्या संकल्पाची पूर्ती होत आहे, देवाचा संकल्प पूर्ण होत आहे. जेव्हा प्रेषितांची कृत्य याच्या 2:23 आपण वाचतो त्या ठिकाणी पेत्र लोकांना समजावून सांगत असताना म्हणतो की तो देवाच्या संकल्पाप्रमाणे व पूर्वज्ञानाप्रमाणे तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. प्रभू येशू ख्रिस्ताबाबत देवबापाचा जो संकल्प आहे त्याची पूर्णता झालेली आम्हाला दिसून येते. प्रभू येशू ख्रिस्ताला मानवजातीच्या पापांकरता छळातून जाऊ देण्यात यावं हा जो देवाचा मानस आहे, देवाचा जो संकल्प आहे तो पूर्णत्वास आलेला आम्हाला या ठिकाणी दिसतो. त्या दैवी संकल्पाचं अक्षर न अक्षर येशूच्या द्वारे तंतोतंत पूर्ण केल्या जात आहे, पूर्ण केल्या गेलेले आहे असं आम्हाला लक्षामध्ये येतो. येशूच्या छळाला सुरुवात होते तेव्हा येशू गेतसेमाने बागेमध्ये म्हणतो की तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आणि आता तो म्हणत आहे की पूर्ण झाले आहे. योहान ख्रिस्त वर्तमान याचा 4:34 प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. त्याच्या पित्याच्या कामा त्याच्या पित्याच्या इच्छेची पूर्ती करणे हेच प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्याचं जेवण होतं, हेच त्याचं पाणी होतं, आणि त्याची इच्छा या ठिकाणी तो पूर्ण करत आहे. अगदी स्वतःच्या मरणांतिक यातनामधून जाण्याद्वारे, तो छळ सहन करण्याद्वारे देवाच्या संकल्पाची पूर्ती प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. तिसरी बाब जी आम्हाला या ठिकाणी पूर्ण झालेली दिसते ती ही की येशू ख्रिस्ताच्या छळाबाबत आणि दुःख सहनाबाबत जुन्या करारातील ज्या सर्व भविष्यवाणी आहेत त्याची पूर्ती झालेली आम्हाला दिसते. अनुक्रमे जर आम्ही ते बघायचा प्रयत्न केला तर आमच्या लक्षामध्ये येईल की त्याचं चांदीच्या 30 तुकड्यांसाठी विकलं जाणं ह्याची पूर्ती झालेली आहे. त्याचे हात व पाय छेदले जाणे ह्याची पूर्ती झालेली आम्हाला दिसते. त्याचा झगा शिपायांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेणे वगैरे सारख्या ज्या बाबी आहेत या सर्व गोष्टींची पूर्ती झालेली आता आम्हाला दिसते. म्हणजे ख्रिस्ताच्या छळाबाबत आणि ख्रिस्ताच्या दुःख सहनाबाबत जुन्या करारात ज्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे त्यांची पूर्ती झालेली किंवा त्या भविष्यवाण्यांची पूर्णता झालेली आम्हाला या ठिकाणी दिसून येते. चौथी बाब म्हणजे विधित्मक कायदा किंवा आज्ञाविधींचं जे नियमशास्त्र आहे त्याचा आता अंत झालेला आम्हाला दिसतो. जो विधित्मक कायदा होता तो आता संपुष्टात आलेला आहे. नियमांचं जे बंधन होतं ते आता संपुष्टात आणलेलं आहे. जो मंदिरातला पडदा आहे तो दुभंगला गेलेला आम्हाला दिसतो. इफिसकरासपत्रानुसार 2:14-15 जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आमच्या लक्षात येतं की मधली जी आडभिंत होती ती पाडल्या गेलेली आहे आणि आज्ञाविधींचं जे नियमशास्त्र आहे ते आता नाहीसं करण्यात आलेलं आहे. तर ह्या आज्ञाविधींच्या नियमशास्त्राचा अंत झालेला आहे, ही गोष्ट पूर्ण झालेली आहे. पाचवी गोष्ट जी पूर्ण होत आहे ती ही की पापांचा अंत होत आहे. येशू ख्रिस्त जो आमच्यासाठी सनातन धार्मिकता आहे त्याच्या उदयामुळं आमच्या मानवजातीच्या
पापांचा अंत झालेला आहे असं आमच्या लक्षामध्ये येतं. आज्ञाभंगाचं जे पातक आहे त्याची समाप्ती झालेली आहे असं दानियल 9:24 आम्हाला समजतं. देवाचा कोकरा ह्या नात्यानं त्याने स्वतःचा यज्ञ करून पापांचा अंत केलेला आहे हे आम्हाला इब्री लोकाशपत्र 9:26 समजतं. तुमच्या आणि माझ्यासाठी तो पाप बनलेला आहे, शाप बनलेला आहे आणि ह्या पापाचाच त्यानं अंत आता करून टाकलेला आहे हे आम्हाला लक्षामध्ये येतं. सहावी बाब जी पूर्ण होते ती ही आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या आता दुःख सहनाचा अंत या ठिकाणी होता. येशूच्या जीवाला जे दुःख देण्यात येत होतं, त्याच्या शरीराला जे दुःख देण्यात येत होतं, त्या दुःख सहनाला आता संपुष्टी देण्यात आलेली आहे. वाईटातलं वाईट जे आहे ते आता संपलेलं आहे. जे वादळ ख्रिस्तावतीभोवती निर्माण झालेलं आहे ते संपलेलं आहे. त्याचं दुःख आता शेवटास जाणार होतं. तो आता सुखलोकात जाऊन त्या ठिकाणचा जो नेमलेला आनंद आहे त्या नेमलेल्या आनंदामध्ये तो समाविष्ट होणार होता. तर त्याच्या या दुःख सहनाचा अंत झालेला आहे हे आम्ही या ठिकाणी शिकतो. ही सहावी बाब आहे जी आम्हाला पूर्ण होताना दिसत आहे. इतकंच केवळ नाही तर आम्हा विश्वासणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की थोड्या अवधीच्या दुःखानंतर तुम्हाला आणि मलासुद्धा पूर्ण झाले आहे असं म्हणता येतं. ख्रिस्ताप्रमाणे आम्ही सुद्धा आनंदामध्ये प्रवेश करू शकतो. देवबापानं तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा आनंद नेमून ठेवलेला आहे आणि म्हणून सहा गोष्टींची पूर्ती झालेली आम्ही बघत असताना लक्षामध्ये ठेवूया की आमच्यासाठी सुद्धा आमचं दुःख सहनही एक दिवशी पूर्ण होईल आणि आम्ही सुद्धा ख्रिस्ताप्रमाणे आनंदात प्रवेश करू शकू. सातवी बाब, त्याच्या शारीरिक जीवनाचा अंत आता या ठिकाणी होत आहे. त्याची जी शारीरिक सेवा होती, ख्रिस्ताचं शारीरिक जीवन जे होतं ते आता संपुष्टात यायला आलेलं आहे असं आम्हाला दिसतं. आता जगामध्ये तो शरीराने असणार नव्हता. योहानकृत वर्तमान 17:11 तो स्वतःच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो की यापुढे मी जगात नाही ते जगात आहे, मी तुझकडे येतो. देवाकडं आता प्रभू येशू ख्रिस्त जात आहे. शरीराने तो या जगामध्ये उपस्थित राहणार नाही म्हणून त्याच्या शारीरिक जीवनाचा अंत या ठिकाणी होत असलेला आम्हाला दिसून येतो. पाऊल 2 तिमोथी याचा 4:7 म्हणतो की जे सुयुद्ध ते मी केलेलं आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखलेला आहे आणि तुमच्या आणि माझ्यासाठी हेच राखून ठेवलेलं आहे. सार्वकालिक जीवनाचा मुकुट आमच्यासाठी तयार आहे. प्रियानो, आमचंही जीवन एक दिवशी संपुष्टात येईल परंतु ख्रिस्ताचं शारीरिक जीवन संपुष्टात येऊन आता त्याला या सर्व त्रासांपासून त्याला या त्रासांना आता त्याला सामोरं जायचं नव्हतं. तुमच्या आणि माझ्यासाठी जो त्रास त्यानं सहन केलेला आहे तो पूर्ण करून, देवाची इच्छा पूर्ण करून तो प्रभूकडे जात असलेला आम्हाला दिसतो. तर त्याच्या शारीरिक जीवनाचा अंत या ठिकाणी होत आहे. आणि शेवटची आणि आठवी महत्त्वाची बाब म्हणजे मानवाच्या उद्धाराचं, त्याच्या तारणाचं, पापांच्या क्षमेचं कार्य संपलेलं आहे असं आमच्या लक्षामध्ये येतं. प्रियानो, देवाचं जे देवाचा जो न्याय आहे त्याचं प्रभू येशू ख्रिस्तानं समाधान केलेलं आहे. सैतानाच्या सामर्थ्यावर भयानक आघात प्रभू येशू ख्रिस्ताच्या या बलिदानाद्वारे करण्यात येत आहे. सार्वकालिक कृपेचा जो झरा आहे तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी उगम पावलेला आहे. कधीही न ढासळणारा सुख शांतीचा पाया आता आमच्यासाठी घालण्यात आलेला आहे. प्रियानं, ख्रिस्त या सर्व कार्यामधून जातो, त्याने हे सर्व कार्य पूर्ण केलेलं आहे. योहान 17:4 तो म्हणतो, जे काम तुम्हाला करावयास दिले ते समाप्त करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. देवानं जे काम त्याला दिलेलं आहे त्याची पूर्ती त्यानं केलेली आहे, ते काम पूर्णत्वास त्यानं नेलेलं आहे. देवाचं जे काम असतं ते परिपूर्ण असल्या प्रकारचं असतं. तो म्हणतो, जे मी आरंभले आहे त्याचा शेवटही मीच करेन. देवपित्यानं हे आरंभलेलं होतं आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताला कळून चुकलेलं आहे. त्याच्या या बलिदानाद्वारे, त्याच्या या त्यागाद्वारे, त्याच्या या दुःख सहनाद्वारे त्याला समजून आलेलं आहे की आता त्याच्याकडून पूर्ण होण्याचं जे सर्व कार्य अपेक्षिल्या गेलेलं होतं त्या सर्व गोष्टींची पूर्ती झालेली आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी
त्यानं हे सर्व काही पूर्ण करून ठेवलेलं आहे. कोणतंच कार्य तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी शिल्लक राहिलेलं नाही. तुमच्या आणि माझ्या सार्वकालिकतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी ख्रिस्तानं पूर्ण केलेल्या आहे. तुम्हाला आणि मला निश्चितार्थानं खात्रीलायकरित्या आनंतकालिकता उपलब्ध आहे. प्रियानो, 6 विधानं प्रभू येशू ख्रिस्ताची आपण आतापर्यंत लक्षामध्ये घेतलेले आहेत आणि आता शेवटच्या विधानाकडे आपण येतो. लुकृत शुभर्तमान याचा 23 अध्याय आणि 46 वचन. हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. या 7 विधानाकडं लक्ष देत असताना आपण जागृत राहूया. अतिशय महत्त्वाचं असल्या प्रकारचं हे विधान आहे. हे या ठिकाणी काही गोष्टी ज्या लक्षात घेण्यासारख्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत, त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. पहिली गोष्ट, तो स्वेच्छेनं प्राण सोडत आहे. कारण त्याचं कारणसुद्धा आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये सापडतं. इब्री लोकाशपत्र याचा 9 अध्याय आणि 23 वचनापासून तर 28 वचनामध्ये आपण जर बघितलं तर आमच्या लक्षामध्ये येतं की ह्या ठिकाणी यज्ञ प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच आहे, याजकही प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच आहे आणि यज्ञ अर्पण करणाराही प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी अशा रीतीनं म्हणू शकतो की मी स्वेच्छेनं माझा आत्मा तुझ्या हाती सोपून देत आहे. स्वेच्छेनं तो आपला प्राण सोडत असलेला आम्हाला दिसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याने प्राण सोपून दिलेला आहे. त्याचा जीव त्याच्यापासून काढून घेण्यात आलेला नाही, तर तो स्वतः म्हणतो की मी आपला प्राण तुझ्या हाती सोपून देतो. म्हणजे ह्यामध्ये हेतुपुरस्सरता आम्हाला दिसते. त्याच्या या कृतीमध्ये त्याची हेतुपुरस्सरता आम्हाला दिसते आणि त्याने स्वतःला अनेकांची किंमत म्हणून स्वतःला अर्पण केलेलं आहे हे आम्हाला दिसतं. परंतु पित्याच्या हाती त्यानं क्षमेची व जीवनाची किंमतही मोजून दिलेली आहे हेही आमच्या लक्षामध्ये येतं. स्तोत्र 31:5 अशा रीतीनं म्हणतं, तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवतो. तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवतो. आता येशू ख्रिस्ताला शब्दांची अडचण होती अशातली बाब आहे का, किंवा रेडीमेड शब्दांची त्याला गरज होती अशातली बाब आहे का? नाही. तो या ठिकाणी स्तोत्र 31:5 वापरण्याद्वारे किंवा त्या ठिकाणचे शब्द वापरण्याद्वारे हे आम्हाला समजवून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जुन्या करारातील जे संदेष्टे आहेत त्या संदेष्ट्यांच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्यानंच साक्ष दिलेली आहे आणि त्या साक्षींची पूर्ती स्वतः प्रभू येशू ख्रिस्त येऊन या ठिकाणी करत आहे. ख्रिस्त जेव्हा मरत आहे, जेव्हा आपला प्राण सोडत आहे, तेव्हा देवाचं वचन आपल्या मुखामध्ये घेऊन तो मरत आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी ही एक जबरदस्त प्रेरणा आहे. हे अतिशय मोठं उत्तेजन आहे स्वतःचं जीवन त्याच्या वचनांनी भरण्यासाठी, स्वतःच्या मुखामध्ये सदैव त्याचं वचन ठेवण्यासाठी. ही फार मोठी प्रेरणा तुमच्या आणि माझ्यासाठी असलेली आम्हाला दिसून येते. प्रियानं, या ठिकाणी आमच्या लक्षामध्ये असं येईल की तो देवापाला बापा म्हणून पुन्हा हाक मारत आहे. आमच्यासाठी आपला प्राण देत असताना तो देवाला बापा म्हणून हाक मारतो, जेणेकरून आम्हाला दत्तकपणाचा हक्क प्राप्त व्हावा. या शब्दांचा उपयोग करत असताना तो एक मध्यस्थ या नात्यानं अतिशय उचित अर्थाने ह्याचा उपयोग करत असलेला आपल्याला दिसतो. विविध शास्त्र भाग जर आम्ही बघितले तर त्या शास्त्र भागांमधून तो असं करत असताना कशाची पूर्ती करत आहे हे आमच्या लक्षामध्ये येईल. यशया 53:10 तो आमच्या पापांकरता स्वतःला दोषार्पण म्हणून सादर करत आहे आणि म्हणतो, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. मत्तै 20:28 जर आपण बघितलं तर बहुतांच्या खंडणीसाठी प्रभू येशू ख्रिस्त आपला जीव देत आहे आणि म्हणून तो म्हणतो, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. इब्री लोकाशपत्र 9:14 तो सार्वकालिक आत्म्याच्या योग्य स्वतःला अर्पण करत आहे आणि म्हणून तो म्हणू शकत आहे, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. आमच्या जीवावर दंड आहे आणि त्या दंडापासून आम्हाला उद्धार प्राप्त करून देण्यासाठी तो स्वतः यज्ञ बनत आहे. आणि जणू काही असं म्हणत आहे की देवा, माझा जीव मी तुझ्या हाती सोपवतो, परंतु तो जीव तू ह्या पातक्यांच्या जीवाच्या ऐवजी स्वीकार कर. अशा रीतीची प्रार्थना करून
त्याचे हे जे विधान आहे तो ते संपवत आहे. आणि त्यातून तो हेही व्यक्त करतो की जेव्हा तो आपला आत्मा स्वतःहून पित्याच्या हाती सोपवून देत आहे तेव्हा तो हेही व्यक्त करत आहे की त्या स्वतःच्या पुनरुत्थानासाठी तो पित्यावरती अवलंबून आहे. तुम्ही आणि मी सुद्धा आमच्या भविष्यकालीन पुनरुत्थानासाठी त्याच्यावरतीच अवलंबून आहोत प्रियानो, त्याच्याशिवाय आम्हाला पुनरुत्थान नाही. आणि म्हणून तुम्हा आणि आम्हासाठी आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी एक मोठा कित्ता तो घालून देतो, आणि तो हा की आम्ही आमच्या मरणामध्ये आमच्या स्वतःच्या आत्म्यासाठी काही करू शकत नाही. सर्वात उत्तम जे आम्ही करू शकतो ते हे आहे की आम्ही आमचा आत्मा देवाच्या हाती सोपवून द्यावा. जसं ख्रिस्तानं त्याचा आत्मा देवाच्या हाती सोपवून दिला तसं आम्हीसुद्धा आमचा आत्मा सदैव त्याच्या अधीन ठेवावा, सदैव त्याच्या हाती सोपवून द्यावा, जेणेकरून जसा ख्रिस्त पुन्हा पुनरुत्थित केला गेला तसंच तुम्हाला आणि मलासुद्धा पुनरुत्थित केला जाईल. आणि सर्व काळासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्तासोबत आम्ही अनंतकालिकतेमध्ये राहू शकू. हे जे सात विधानं आहेत, हे जे सात उद्गार आहेत, अतिशय महत्त्वाचे असले प्रकारचे आपल्यासाठी आहेत. आपल्या जीवनाच्या विविध उंबरठ्यांसाठी ते प्रेरणादायी आहेत. आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ते अतिशय पोषक आणि पूरक असल्या प्रकारचे आहेत. आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जेव्हा आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात ह्या सात विधानांचं महत्त्व तपासून बघतो तेव्हा ते तुम्हाला आणि मला ख्रिस्ताच्या अधिक जवळ नेल्याशिवाय राहत नाहीत हे आमच्या लक्षामध्ये येईल. प्रभू येशू ख्रिस्तानं हे उद्गार तुमच्या आणि माझ्यासाठीसुद्धा काढलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला आणि मला ख्रिस्ताची अधिक चांगल्या रीतीनं ओळख व्हावी. ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी केलेल्या कार्याचं महत्त्व सदैव आमच्या अंतकरणावरती बिंबविलेलं अशा प्रकारचं राहावं आणि आम्ही सदैव त्याचे ऋणी म्हणून त्याच्यामध्ये जीवन जगत या जगाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेचा सदैव तेवत राहणारा दिवा म्हणून, प्रकाश देणारे लोक म्हणून आम्ही जगत राहावं ही त्याच्या मागची अपेक्षा आहे. देवाप करो आणि ह्या मननाचा, ह्या प्रवचनांचा, ह्या शब्दांचा, ह्या उपदेशांचा तुमच्या जीवनावरती असा परिणाम हो की प्रभू परमेश्वर तुम्हाला स्वतःच्या अधिक जवळ घेव, तुम्हाला स्वतःला त्याच्या अधिक जवळ तुम्ही वाढलेले आहात याची प्रचिती येव, आणि तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याची प्रचिती येव की ही व्यक्ती प्रभूच्या अधिक जवळ आहे, प्रभूच्या अधिक जवळ आलेली आहे. तुमच्या अवतीभोवतीच्या ख्रिस्तीतर जगाला तुमच्यातून ख्रिस्त दिसून येव असा परिणाम या वाक्यांचा हो. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. गॉड ब्लेस यू. किया उससे प्यार.
आज मी आपले पुन्हा 2 मिनिटं घेऊ इच्छितो, विशेषतः जे सॅम मिशन आहे, नंदुरबारची जी मंडळी आहे त्या मंडळीचे मी मनापासून आभार मानतो की आपण मला ही संधी दिली. आपल्या संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर राजेश वळवी इतकंच केवळ नाही तर पाळक साहेब आणि नंदुरबार मंडळीचे जे पंचमंडळ आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की आपण ही देवाच्या वचनाच्या सेवेची संधी मला दिली. मला अतिशय आनंद होत आहे की जरी त्या ठिकाणी शारीरिकरित्या उपस्थित राहून नाही तरी या करोनाच्या परिस्थितीमध्ये या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण अशा पद्धतीनं देवाचा गौरव एकत्र येऊन करू शकतो आणि अशा पद्धतीनं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून देवाचं वचन आपल्यापर्यंत मी पोहोचवू शकलेलो आहे. आपल्या या संधीसाठी मी आपला मनापासून आभार मानतो. देवबाप आपणास आशीर्वाद देव आणि आपल्याकडून अधिक आणि अधिक जबरदस्तरित्या त्याची गौरवी सेवा तो करून घेऊ. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. प्रियजन हो, हे देवाचे पवित्र वचन आम्हाशी बोलत आहेत. देवाचा पवित्र निरोप आज देवाच्या प्रिय दासाकडून आम्हाला मिळालेला आहे. या पवित्र वचनावरती आम्ही आमच्या विश्वासाची बांधणी करूया व आमचं ख्रिस्ती जीवन अधिक मजबूत करूया. या गौरवी वचनाच्या सेवेसाठी मान्य रेव्हरंड राजीव यंगळ यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. एस ए चर्च नंदुरबार मंडळीचे अध्यक्ष, एस ए चर्च नंदुरबारचे सर्वसन्मान्य पदाधिकारी वर्ग, एस ए चर्च नंदुरबारचे सर्वसन्मान्य सभासद, सगळ्यांच्या वतीने मी मान्य रेव्हरंड राजीव यंगळ आपलं मनपूर्वक आभार मानतो. ही गौरवी सेवा आपण SAM साठी दिलेली आहेत. प्रभुदेवा आपली सेवा आणि आपलं कामकाज आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया. सेनाधीश प्रभू, आम्ही धन्यवाद देतो या पवित्र वचनानुसार आमच्या विश्वासाची आणि आमच्या जीवनाची बांधणी होवो यासाठी पवित्र आत्म्याचं सहाय्य आम्ही मागतो. देवाबा तू आम्हाला सहाय्य कर. या गौरवी वचनाच्या सेवेसाठी, तुझ्या प्रिय दासासाठी आम्ही मनपूर्वक आभार मानतो जो निरोप त्यांनी आम्हास दिलेला आहे. प्रिय प्रभू, या वचनानुसार जीवन जगण्यास तो आमचा सहाय्य करता हो. सोबतच मान्य बाळक साहेबांची सेवा, त्यांचं कामकाज, त्यांचं कुटुंब व त्यांची सर्व प्रियजन यांना तो आशीर्वादित कर. आणि देवापा SAM साठी त्यांनी केलेली ही मूलवान सेवा मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी खूपच उपयोगाची झालेली आहे, म्हणून आम्ही आभार मानतो आणि तुझ्या प्रिय दासाला आम्ही तुझ्या हातात देतो. त्यांची सेवा तू आशीर्वादित करावीस अशी विनंती देखील करतो. प्रिय प्रभू, आज हे पवित्र वचन ऐकणारे सर्व प्रियजन या पवित्र वचनाच्या द्वारे आशीर्वादित हो आणि त्यानुसार आपलं जीवन तुझ्यात व्यतीत करोत यासाठी तुझी कृपा प्रत्येकाला करू. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि प्रभूचा आशीर्वाद घेऊन आपण समाप्त करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडितो तशी तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडियो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता हे पवित्र वचन ऐकणारे व पाहणारे सर्व प्रियजन, एस ए चर्च नंदुरबार व त्याशी संलग्न असणाऱ्या सर्व प्रिय मंडळ्या, मान्य रेव्हरंड राजीव यंगळ पाळक साहेब व त्यांच्या सर्व प्रिय मंडळ्या यासोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.
आपणा सगळ्यांना प्रभू येशूच्या नावात सलाम.